श्रवण पाहतोच. सचिन वाझेंनी अनिल देशमुख खानवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप वाझेंनी केलेला आहे. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सूरज, सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केला आहे. पीएच्या माध्यमातून देशमुख पैसे घेत होते, या संदर्भातले सगळे पुरावे, सगळी माहिती फडणवीसांना आपण दिल्याचं सुद्धा वाझेंनी सांगितलेलं आहे. सूरज, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच, आपण पाहतोय की सचिन वाझे हे मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराबरोबरच मनसुख हिरेन हत्याकांड, त्याचबरोबर अँटिलिया या प्रकरणाचा आरोप आहे आणि या आरोपातच ते शिक्षा भोगत आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणात ज्यामुळे सत्तांतर झालं त्या अनिल देशमुखांवरती वसुलीचे आरोप करण्यात आले होते आणि त्यामध्ये परमवीर सिंग यांनी देखील गंभीर आरोप केले होते. मात्र आता त्याचीच पुष्टी हे स्वतः सचिन वाझे करताना पाहायला मिळत आहेत. सचिन वाझे हे त्यावेळी वारंवार बंगल्यावरती जात होते, पीएनच्या संपर्कात होते आणि त्यामुळेच आता सचिन वाझे यांनी देखील समोर येऊन स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अनिल देशमुख हे पैसे घ्यायचे, त्यांच्या पीएनच्या माध्यमातून हे संपूर्ण पैसे घेत असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फतच ते अनिल देशमुखांपर्यंत पोहोचायचं असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केलेला आहे. नुसते आरोपच नाही केले तर या संदर्भातले पुरावे हे देखील त्यांनी आता फडणवीस यांना दिल्याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण लागू शकतं. एकीकडे अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करत आहेत की ज्यावेळी गृहमंत्री स्वतः देशमुख होते त्यावेळी फडणवीसांनी अनेक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, अनेक बड्या नेत्यांवरती महाविकास आघाडीच्या कारवाई करण्यासंदर्भातल्या सूचना केल्या होत्या. मात्र दुसरीकडे आता आपण पाहतोय की ह्या संदर्भातले जे आरोप समोर येत आहेत यावरनं कुठेतरी देशमुखांचीच भूमिका ही संशयास्पद असल्याचं आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे या आरोपात किती तथ्य आहे हे येणाऱ्या काळात कळेलच. मात्र जे पुरावे सादर होत आहेत त्या संदर्भात आता नेमकं शासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या आरोपांकडे आता शासन कसं बघतं हे पाहणं महत्त्वाचं राहील. सूरज, गेले काही दिवस सातत्यानं आपण पाहतो आहोत अनिल देशमुखांनी वेगवेगळे फोटो प्रसिद्ध केले आणि कशा पद्धतीनं आपल्याकडे ऍफिडेव्हिट पाठवत दबाव टाकला गेला, नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्या संदर्भातला दबाव टाकण्यात आला होता असं देशमुखांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलेलं होतं. मात्र आता वाझेच्या या प्रतिक्रियेनंतर कुठंतरी परिस्थिती पूर्णपणे उलटतीये की काय असं दिसतंय असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या संदर्भात नेमकं काय सांगता येईल सूरज? देशमुखांवरच गंभीर आरोप आता केले गेले सचिन वाझेकडनं. नक्कीच, जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना परमवीर सिंग यांनी त्यांना जेव्हा तात्काळ तिकडनं हटवण्यात आलं होतं त्यावेळी जो पत्रव्यवहार केला होता त्यानंतर देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली होती, पुढे ईडीची अटक झाली होती आणि देशमुख हे आता बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीने फडणवीसांवरती आरोप करत आहेत यावरूनच कुठेतरी देशमुखांचा रोष हा समोर येतोय. मात्र ज्यावेळी ते स्वतः गृहमंत्री होते आणि त्यावेळी अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत याचीच उजळणी आता त्या त्या अधिकाऱ्यांकडनं केली जात आहे. याचाच एक भाग म्हणूनच सचिन वाझे यांचं हे पत्र असावं. सचिन वाझे हे स्वतःहून येऊन त्या ठिकाणी सांगत आहेत किंवा पत्रातनं उल्लेख करत आहेत की आम्ही स्वतः पैसे देत होतो आणि ते देशमुखांच्या पीएला देत होतो. यावरूनच या संपूर्ण प्रकरणाची खोली ही आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच प्रकरणातील आता जे पुरावे सादर केले करण्यात येणार आहेत वाझेंकडनं त्यावरनं अनुमान लावता येणार आहे की कशा पद्धतीने यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे आणि खरंच देशमुख हे त्यामध्ये आरोपी आहेत का किंवा त्यांच्यावरती जे आरोप झालेले ते खरे आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे आरोप नेमके काय आहेत आणि याला आता काउंटर फडणवीसांकडनं मिळालेलं किंवा सचिन वाझेने केलेल्या आरोपांनंतर आता फडणवीस पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सूरज, मात्र ज्या पद्धतीनं सचिन वाझेंनी सांगितलं की पत्र लिहिलंय फडणवीसांना, सगळी माहिती दिलेली आहे, काय नेमकी ही माहिती असू शकते, तपशील काही समजतोय का, सूत्रांकडनं या संदर्भातली काही माहिती मिळते का? अजिंक्य, प्रामुख्याने जर आपण पाहिलं ज्यावेळी हा आरोप झाला होता त्यावेळी जे मुंबईतले बार्स आहेत किंवा स्पा सेंटर्स आहेत यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात वसुली केली जात होती आणि यातला जो पैसा आहे हा पैसा हा दिला जात होता रात्री उशीरपर्यंत चालू ठेवणे असो किंवा अवैध जे धंदे आहेत त्यांच्या संदर्भातले हे पैशांवरती आरोप त्यावेळी झाला होता. या संदर्भातलेच पुरावे हे दिले असण्याची शक्यता आहे कारण त्यावेळी स्वतः सचिन वाझे हे त्या ठिकाणी कलेक्ट करत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यामुळे या संदर्भातलेच काही पुरावे दिले आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहील. मात्र आता ते पुढे जाऊन काय नेमकं सादर होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे सूरज, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत. अत्यंत महत्त्वाची आणि ही मोठी अपडेट सध्या आपल्या समोर येते. सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेत. या अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे आपलं बारकाईनं लक्ष असणार आहे. ब्रेक घेऊया, लगेचच परत येऊया. पाहत रहा एबीपी माझा. नखरवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोर.